कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाला की कोकणाचं रूपच पालटतं. भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा डोंगर उतारांवर सखल मैदानी प्रदेशात नदी ओढ्यांच्या किनाऱ्यावर भाताची लागवड केली जाते. आणि थोड्याच दिवसात भात खाचरांमधून तयार होणाऱ्या भाताचा घमघमाट येऊ लागतो. भन्नाट वाऱ्यावर डोलणारी हिरवीकंच भात खाचर पाहून नजरेचं पारण फिटत. आजूबाजूनं वाहणारे खळाळते ओढे, धबधबे, जंगलातून तयार होणारे धुक्याचे लोट, हिरव्यागार डोंगरांच्या कोंदणात पाचूसारखी दिसणारी भात शेती बघणं, हे सर्व पाहत असताना आपसुकच तोंडातून शब्द बाहेर पडतात, वाह. उंच डोंगरांवरून दऱ्या खोऱ्यातील दिसणारा नजारा केवळ अप्रतिम असतो. भात तयार झाल्यावर साधारण ऑक्टोबर महिन्यात भात कापणी केली जाते. भात झोडून झाला की भाताच्या उरलेल्या पेंढ्यांच्या गंजा रचून ठेवल्या जातात. जनावरांसाठी चारा म्हणून याचा उपयोग होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील भात शेती अनुभवण्यासाठी ऐन पावसाळ्यात रत्नागिरीला जरूर भेट द्या.